आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील सरपंच पदाच्या निवडीवरून माण मध्ये चांगलेच वातावरण तापले होते। अध्यक्ष अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महादेव अडागळे यांनी लाच घेत एकतर्फी निकाल दिल्याचा आरोप भाजप प्रणित कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। सन 2019 आणि 2020 साली शिंदी बुद्रुक या गावची निवडणूक झाली होती। त्यानंतर ज्योती प्रशांत काळे यांची सर्वानुमते सरपंचपदी निवड झाली होती। त्यानंतर त्यांनी ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला असल्याचे भाजप प्रणित कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक शुक्रवारी पार पडणार होती। भाजप प्रणित पॅनलकडून अक्षय ज्ञानेश्वर इंगळे तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलकडून आशा बबन जाधव हे दोन उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते। यावेळी विस्तार अधिकारी महादेव अडागळे यांना अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते। शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भाजप प्रणित पॅनलकडून दोन अर्जांची मागणी केली गेली। त्यावेळी अडागळे यांनी एकच अर्ज शिल्लक आहे असे सांगत एकच अर्ज दिला। अर्ज देतेवेळी त्यांनी सूचक आणि उमेदवार यांना सोबत घेऊन येत संबंधितांचे आधार कार्ड आणण्यास सांगत वेळ आणि तारीख मी टाकतो असे सांगून अर्ज दिला होता असे भाजप प्रणित कार्यकर्त्यांनी सांगितले। अर्ज देतेवेळी त्यांनी संबंधितांना तारीख वार आणि वेळ टाकून देत त्याची पोहोच दिली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अर्ज छाननीवेळी अक्षय इंगळे यांचा अर्ज अध्यक्ष अधिकारी महादेव अडागळे यांनी बाद केला नसल्याचंही भाजप प्रणित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। त्यानंतर 3:45 निवडणूक न लावता अक्षय इंगळे यांचा अर्ज बाद ठरवत निवडणूक न घेता थेट निकाल देऊन आशा बबन जाधव यांना सरपंच घोषित केल्याचा आरोप भाजप प्रणित कार्यकर्त्यांनी केला आहे। त्याचबरोबर महादेव अडागळे यांनी विरोधी गटाकडून लाच घेतल्याचा आरोप करत या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचेही सांगत त्यापैकी अनेक लोक साताऱ्याच्या दिशेने रवानाही झाले असल्याचे भाजप प्रणित कार्यकर्त्यांनी सांगितले। मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे। मुक्कल शिंदे बुद्रुक पोस्ट भायमंगड जिल्हा सातारा तालुका मान जिल्हा सातारा। आज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज अर्ज भरण्याच्या टायमिंगला आम्ही भाजप प्रणित अक्षय ज्ञानेश्वर इंगळे यांचा अर्ज मागणीचं भरण्यासाठी गेलो असता अर्ज मागण्या दोन मागण्या केल्या असता त्यांनी एकच दिला। साहेब बोलले एकच अर्ज भरा तुम्ही ते एक वीर पाठी झाला अर्ज शिल्लक नाही त्यामुळे त्यांनी साहेबांनी एकच भरला। साहेब काय म्हणले उमेदवार व सूचकाला घेऊन इथं आधार कार्ड घेऊन या मी टायमिंग आणि वेळ मी टाकतो। साहेबांनी त्या पद्धतीने आम्ही त्यांना सूचक उमेदवाराला घेऊन गेल्यानंतर साहेबांनी आमच्याशी पोच दिली आमचा अर्ज घेतला। टायमिंग छाननी ते 1 वाजता असताना साहेबांनी पाहुणे 3 निकाल दिला डायरेक्ट। हे अर्ज बाद झाल्यामुळं विरोध पक्षाला आम्ही सरपंचपदी घोषित केलेलं आहे। त्या आडागळे विस्तार अधिकारी यांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पहिल्या सरपंच उपसरपंच व सदस्यांची लाच घेऊन संगनमत करून त्यांच्या घरी बैठक होऊन त्याविषयी त्यांचा सगळा पहिल्यापासून ठरलेला होता त्यानुसार तुम्ही हे केलेला आहे। आमच्याकडे पूर्ण बहुमत असताना तुम्ही त्यांच्या बाजूला निकाल दिलेला आहे। साहेबांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। अर्जावर तर पूर्ण तारीख आहे साहेबांचं काम आहे ती वेळ टाकायची। साहेबांनी सांगितलेलं आम्हाला की वेळ मी टाकतो तारीख मी टाकतो। साहेबांच्या चुकीच्या धोरणामुळं आम्हाला याचा फटका बसलेला आहे। प्रोसिडिंग पूर्ण सभा न होता साहेबांनी आधीच प्रोसिडिंग पूर्ण केलंय। साहेबांनी साहेब हे आधीच पूर्ण करून घेतलेलं आहे। त्याची पण चौकशी किती झाली पाहिजे विस्तार अधिकारी आडागळे साहेबांनी। आपण त्या अधिकाऱ्याकडून प्रोसिडिंगची प्रत घेतली। त्या प्रतमध्ये सरळ त्यांनी उल्लेख केलेला आहे की अर्ज रद्द करण्याचे कारण तारीख आणि वेळ नसल्यामुळे त्यांनी केलेला आहे। मग आपण त्या अर्जाचीही प्रत घेतली तर त्या अर्जामध्ये सरळ सरळ सगळी तारीख व सगळं लिहिलेलं आहे आणि खाली साहेबांचा स्वाधीन केलेला आहे की ही तारीख वेळ ही साहेबांनी लिहायची असते। त्यांनी हा पैसे सरळ सरळ घेऊन ह्याचा हा एक भ्रष्टाचार केलेला आहे आणि हे ते चुकीचं मत दिलेलं अर्ज बाद केलेलं आहे। 11:30 अर्ज मागण्यासाठी मागणीसाठी गेलो असता साहेबांनी एकच अर्ज केला। मी साहेबांना म्हणलं मला 2 अर्ज पाहिजेत तर साहेब म्हणले एकच अर्ज शिल्लक आहे आता एक अर्ज विरोध पाठी नेला तुम्ही एकच अर्ज भरा काय अडचण नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। तर मी फक्त तुम्हाला त्यांनी सांगितलं की एकच अर्ज माझ्याकडे शिल्लक आहे एवढाच अर्ज भरा तुम्ही साहेबांनी सांगितलं आम्हाला। साहेबांनी सांगितलं की तारीख व वेळ मी टाकतो उमेदवार व सूचकाला घेऊन आल्यानंतर आणि 1 वाजता छाननी झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो त्यांनी डायरेक्ट पाहुणे 3 निकाल द्यायला
त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला की अर्ज बाद झाला, तिने पाहुणे तीनला निकाल दिला डायरेक्ट. तुम्ही आम्हाला पाहुणे तीनला बोलवायची गरज, मतदानाला बोलवायची गरज नव्हती ना आधीच, प्रोसिडिंगच्या आधी सभेच्या आधी त्यांनी सही घेतली. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.